मुंबई देशाची आर्थिक राजधानी म्हणून मुंबईचं नाव घेतलं जातं. फक्त भारत देशातच नव्हे तर संपूर्ण जगभर मुंबईला ओळखलं जातं. ह्या शहराची ओळख फार मोठी आहे कारण हे शहर आर्थिक संपन्नतेनं सुबत्तेनं भरलेलं आहे. भारत देशातील सगळ्यात श्रीमंत शहर म्हणून या मुंबईची ओळख सांगितली जाते. इथं येणारा प्रत्येक नागरिक हा भारतातल्या प्रत्येक राज्यातून येत असतो. इथं कष्टकऱ्यांना मुंबई जगवते, त्यांना रात्रंदिवस चालायला शिकवते. इथं सेकंदावरती माणसाचं आयुष्य अवलंबून आहे. प्रत्येक सेकंदावरती मनुष्याला इथं वेळेवरती सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. सर्वसामान्य माणूस, कष्टकरी माणूस मुंबईत अत्यंत आनंदाने प्रेमाने राहतो, पण त्याचबरोबर दिसेल ते काम करत कोणतीही लाज न बाळगता तो छोटे छोटे व्यवसाय देखील करत असतो. म्हणून तर मुंबईनं अशा कष्टकऱ्यांना आपल्या पोटात सामावून घेतलेलं आहे. मुंबईची एक वेगळी ओळख म्हणजे मुंबईमध्ये अनेक छोटे छोटे व्यवसाय करणारे लोक आहेत आणि या व्यवसायातून ते तुम्हाला विश्वास बसणार नाही पण हजारो लाखो रुपये कमवत असतात. रस्त्यांवरती दिसणारे हे छोटे छोटे व्यापारी, छोटे छोटे उद्योग व्यवसाय करणारे हे कष्टकरी माणसं यांच्या जीवावर मुंबईत मोठ्या प्रमाणात लोकांना सहज अन्नधान्य मिळत असतं. दुधाचे पाऊच सकाळी सकाळी या पहाटे सकाळी मुंबईमध्ये दिसून येतात. फळांचाही बाजार इथं मोठा आहे. लोकांना वेळ नसल्याने अनेकदा फळे कापून व्यवस्थितपणे त्यांना दिली जातात आणि ह्या फळांचा हा जो व्यापार आहे, व्यवसाय आहे, हा देखील मुंबईमध्ये फार मोठ्या प्रमाणात विस्तारलेला आहे. अनेक ठिकाणी लोक पपई, केळी, कलिंगड, टरबूज अशी अनेक वेगवेगळी फळं कापून त्यांना व्यवस्थितपणे लोकांना दिली जातात. चहासुद्धा मुंबईचं अत्यंत आवडतं पेय आहे. या ठिकाणी आपल्याला रस्तोरस्ती, गल्लोगल्ली चहाचे असे वेगवेगळे स्टॉल लागले दिसतात. अनेक लोक चहाचा व्यवसायातून इथं हजार रुपये कमवत असतात. या चहाच्या उद्योगालासुद्धा मुंबईमध्ये फार मोठं स्थान आहे. विशेष म्हणजे सकाळी लवकर कामावरती निघणाऱ्या चाकरमान्यांना वेगवेगळे पोह्यांचे, नाश्त्यांचे पदार्थसुद्धा रस्त्यावरती आपल्याला भेटतात. सहज जाता जाता केलेला हा नाश्ता त्यांना दिवसभर पुरतो. बूट पॉलिश करणारेसुद्धा गल्लोगल्ली आणि रस्तोरस्ते आपल्याला दिसून येतात. वेगवेगळ्या लोकांना आपापल्या बुटांना पॉलिश करून घेण्यासाठी ही लोकं रात्रीचा दिवस करून इथं राबत असतात. त्याच्यातूनही ते चांगले पैसे मिळवत असतात. अशा पद्धतीचे अनेक छोटे मोठे व्यवसाय या लोकांचे सुरूच असतात. खाऊ गल्ली हा सुद्धा मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची गोष्ट आहे. अनेक लोकांना जाता जाता रस्त्यावरती खाणं आणि वेळ वाचवणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं असल्याने या ठिकाणी आपल्याला हे स्टॉल दिसून येतात. मुंबई अशा प्रकारे एक महान राजधानी तर आहेच, पण त्याचबरोबर कष्टकऱ्यांना जगवणारं एक सुंदर शहर सुद्धा आहे. या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात येणाऱ्या लोकांच्या गर्दीनं कदाचित हे शहर अवास्तव वाढलेलं आहे, परंतु कष्टकऱ्यांना पोट भरायला लावणारं हे शहर असल्यानं या ठिकाणी लोकांचा ओढा आजही कमी होताना दिसून येत नाही.